भारतीय क्षेत्रात घुसखोरी करू पाहणाऱ्या चीनी सैनिकांचा डाव भारतीय जवानांनी हाणून पाडलाय. लडाखमधील प्रसिद्ध पँगाँग तलावाच्या काठावरून घुसखोरी करण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न होता. भारताच्या स्वातंत्र्यदिनी चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी आधी सकाळी 6 वाजता आणि नंतर 9 वाजता भारतीय सीमा भागातील फिंगर 4 आणि फिंगर 5 भागात घुसण्याचा प्रयत्न केला. यापैकी फिंगर 4 भागात त्यांना प्रवेश करण्यात यश आलं, मात्र दक्ष भारतीय जवानांनी त्यांना तात्काळ माघारी पाठवलं. मानवी साखळी बनवून भारतीय जवानांनी त्यांचा प्रतिकार केला. त्यांच्या अटकावापुढे निभाव न लागल्यानं हतबल चीनी सैनिकांनी मग दगडफेक करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनी सुद्धा त्यांना जशास तसं उत्तर दिलं. या दगडफेकीत दोन्ही बाजूच्या सैनिकांना किरकोळ इजा झाल्याचं बोललं जात आहे. डोकलाम आणि सिक्कीममध्ये दोन्ही देशाचे सैनिक समोर आल्यानंतर लडाखमध्येही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. फिंगर 4 या हा दोन्ही देशांमधील कळीचा मुद्दा असून आपला भाग असल्याचा चीनचा दावा आहे. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. ब्रिगेडियर हेमंत महाजन निवृत्त आपल्यासोबत आहेत. महाजन सर, आपण बघतोय आत्तापर्यंत चीन आणि भारत या दोन्ही देशांचं सैन्य आमने सामने होतं, चर्चा सुरू होती किंवा खिजवलं जात होतं एकमेकांना, मात्र आता प्रत्यक्ष कृतीला सुरुवात झाली आहे, याचा नेमका अर्थ काय काढायचा? याचा अर्थ सरळ आणि साफ आहे की चीन आपल्यावरती मानसिक दबाव टाकून, शारीरिक दबाव टाकून असा प्रयत्न करतो आहे की डोकलाम भागामध्ये जे आपलं सैन्य त्यांना अडवून तिथे उभं आहे त्यांनी मागे जावं. याकरता त्यांच्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लेख येत आहेत. सारखे आपल्याला दम दिला जातोय की आम्ही तुमची स्थिती 1962 सारखी करू, आणि ते पुरेसं झालं नाही म्हणून त्यांनी आता इतर भागामध्ये सुद्धा अतिक्रमण करायला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये लडाखमधला पँगाँग सो लेक हा पण एक भाग आहे. लक्षात ठेवा, हे अशा प्रकारचे दबाव चीन हा येणाऱ्या काळामध्ये टाकणारच आहे, कारण त्याची इच्छा आहे की ते जे सांगतं ते भारताने ऐकावं. आणि आता खरं म्हटलं तर सगळ्या जगाचं लक्ष भारताकडे आहे, कारण चीनच्या दमदाटीला घाबरून साऊथ ईस्ट एशियातले जेवढे देश होते ज्यांच्याशी चीनचा साऊथ चायना समुद्रावरनं वाद होता त्या सगळ्यांनी माघार घेतलेली आहे. त्याच्यामध्ये जपान असो की थोडा कोरियाचा भाग असो की इंडोनेशिया, मलेशिया किंवा सिंगापूर असो किंवा फिलिपिन्स असो, फक्त भारत एक एकुलता एक देश आहे की ज्यांनी चीनी दबावाला आपण बळी पडलेलो नाही. तर म्हणून हा जो दबाव आहे हा ते टाकत राहणार आहे जोपर्यंत भारतीय सैन्य तिकडनं परत येत नाही तोपर्यंत. नक्कीच, धन्यवाद सर आमच्याशी सविस्तर बोलला त्याबद्दल. आपण पाहतोय भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये आता इतके दिवस जे वाकयुद्ध सुरू होतं ते काल चीनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आणि दगडफेक सुद्धा भारतीय जवानांनी केली, त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.